राज्याच्या सत्ता संघर्षात अतिशय महत्वपूर्ण ठरलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे यंदाच्या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल देखील समोर आले आहे नगर जिल्ह्यातील दोनशे तीन ग्रामपंचायतीसाठी निवडणूक झाली यातील आठ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने एकशे पंच्याण्णव ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले या निवडणुकांचे निकाल हाती येत असून अनेक दिग्गजांच्या गटाला या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले यात प्रामुख्याने आमदार निलेश लंके माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच माजी आमदार बबनराव पाचपुते यांचा देखील यामध्ये समावेश आहे जिल्ह्याच्या राजकारणात नेमकं कोणी मारली बाजी व कोणाचा झाला पराभव हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी प्रवीण सरोसे लेट्सक मराठीमध्ये आपलं स्वागत करतो सर्वप्रथम आपण पाहिले तर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून अत्यंत धक्कादायक निकाल समोर आलाय संगमनर तालुक्यात अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत अनेक गावांमध्ये विद्यमान विरुद्ध माजी महसूल मंत्री गटांमध्ये थेट लढती झाल्याचे पाहायला मिळाले होते तालुक्याच्या पूर्व भागातील कोल्हेवाडी मालुंजे सारख्या ग्रामपंचायतीसह विखे गटाने माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जोरवे या मूळ गावातही मुसंडी मारताना सरपंच पद पटकावले तालुक्यातील नऊ ठिकाणी थोरात गटांचे प्राबल्य दिसत असले तरीही जोरवेची सत्ता हातची गेल्याने गड आला पण सिंह गेला असे म्हणण्याची वेळ शेतकरी विकास मंडळावर आली आहे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना धक्का श्रीगंध तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ आमदार पाचपुते यांना पराभवाचा धक्का बसलाय निवडणुकीत पाचपुते यांचे पुत्र प्रतापसिंह पाचपुते यांच्या विरोधात घरातूनच उमेदवार उभा होता बबनराव पाचपुते यांचे बंधू स्वर्गीय सदाशिव पाचपुते यांचे चिरंजीव साजन पाचपुते या निवडणुकीच्या या रिंगणात उभे होते साजन पाचपुते यांनी प्रतापसिंह यांचा पराभव केला त्यामुळे पाचपुते यांच्या समोर राजकीय अस्तित्वाचा प्रश्न तर निर्माण झाला असल्याचे या निवडणुकीत समोर आले लंकेनचे कट्टर समर्थक या निवडणुकीत झाले पराभूत पारणे तालुक्यामधील ग्रामपंचायतीमध्ये देखील एक धक्कादायक निकाल समोर आला यामध्ये वनकुटे गावामध्ये आमदार निलेश लंके यांच्या गटाचा सरपंच पदाचा उमेदवार हा या निवडणुकीत पराभूत झालाय लंकेंसाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे या ग्रामपंचायतीमध्ये अॅडव्होकेट राहुल बबन झावरे हे प्रथम लोकनियुक्त सरपंच निवडून आले होते यंदा ही जागा महिलांसाठी राखी होती या कारणास्तव झावरे यांची पत्नी स्नेहल या सरपंच पदाच्या उमेदवार होत्या त्यांचा स्थानिक विकास आघाडीच्या सरपंच पदाचे उमेदवार सुमन निवृत्ती रांधवणे यांनी पराभव केलाय त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार निलेश लंकेंसाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय कीर्तनकार इंदुरकर महाराजांच्या सासूबाई बहुमताने विजयी या निवडणुकीत इंदुरकर यांच्या सासूबाई शशिकला पवार या संगमनेरच्या निरवंडे ग्रामपंचायतीत बहुमताने निवडून आल्या आहेत शशिकला पवार यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती विशेष बाब म्हणजे या निवडणुकीत विखे आणि थोरात गटाला शह देत शशिकला पवार या निवडून आल्या आहेत तर नगर तालुक्यातील वाळकी ग्रामपंचायतीत कडिलघाटाचे शरद बोठे यांच्या विरोधात महाविकास आघाडीने पंचायत समितीचे माजी उपसभापती रंगनाथ निमसे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते मात्र शरद बोठे यांनी निमसेंचा पराभव करत महाविकास आघाडीचा सा देखील पराभव केलाय आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच फॉलो करा लेट्सअपच्या युट्यूब पेजला तसेच डाऊनलोड करा लेट्सअप ॲप